झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला, अर काट कुट वाट म्हणजे बोच ती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे, पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे, पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या कशाची, परवा बी कुणाची। इचलकरंजीमध्ये सिंगल स्ट्रोक वाजवणं म्हणजे एका माणसानं हलवायच्या, दोन माणसांना हलवायच्या, चार माणसांना हलवायच्या, असं आपल्याकडे जवळपास 38 आसपास आता सध्या बोटे आहेत रोईंच्या, आणि त्याच्यामध्ये आणखी दोन बोटे आज मोटर बोटीची भर पडली, एक स्वतः इथल्या मंडळाच्या कार्यकर्त्याने एक स्वतः आणली वरद विनायक मंडळाच्या, आणि एक जवाहर कारखान्याने गेल्या वर्षी आपद्ग्रस्त व्यवस्थेमध्ये लोकांना मदत करायच्यासाठी एक मोटर बोट रबर बोट आणली होती, आणि एक फायबर बोट आपण आणलेली, अशा दोन मोटर बोटी आता आपल्याकडे आता त्या रोईंग क्लबमध्ये आता सामील झाल्या, 40 संख्या झाली। आपद्ग्रस्त व्यवस्थेमध्ये अगदी कोल्हापूरपासून ते अगदी कृष्णा नदीपर्यंत नरसोबावाडीपर्यंत कुठंही काहीही कुठं असले तर आपली मुलं आता तिथं जाऊन सगळ्यांना मदत करतील। अडचणीच्या वेळी मिलिटरी यायच्या आधी आमची तिथे मिलिटरी जाऊन पोहोचेल वरद विनायकची, इथं अतिशय चांगली सेवा अडचणीतल्या लोकांच्यासाठी देतील आणि अत्यंत अडचणीत संकटात असलेल्या मदत करतील हा विश्वास व्यक्त करतो। श्री वरद विनायकाच्या आशीर्वादानं तसा प्रसंग येऊ नये ही प्रार्थना करूया, पण आला प्रसंग तर त्या प्रसंगातनं सगळ्यांना बाहेर काढायच्यासाठी आता ही ताकद तुमच्या बरोबर आहे, इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आहे, त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय। हे बळ तुमचं जे आहे, हे कौशल्य जे आहे, ते पणाला लावा आणि नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत आपल्या इचलकरंजी रोईंग क्लबचं नाव आता मुलं गाजवायला लागलेत, त्या सगळ्यांनाही मी शुभेच्छा देतोय। आता काही मुलं चाललेत आता त्याच्यात नॅशनलच्या त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या त्याच्यासाठी स्पर्धेसाठी चाललेत एंट्रन्स परीक्षेसाठी, त्यांनाही मी शुभेच्छा देतोय। नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत आपली मुलं गेलेत, त्याने या पुढच्या काळात सुद्धा ते गाजवावं कौशल्य आणि अतिशय चांगला खेळात रोईंगमध्ये सुद्धा आपण कमी नाही दाखवून द्यावं। एखादा इथं अपघात झालेल्यांना बाहेर काढायचा असेल किंवा दुर्दैवानं काही प्रसंगातनं काही घडलं असेल तर त्यांना त्यात वाचवण्याच्यासाठी किंवा मृत पावलेलंही त्या प्रेत काढायसाठी वगैरे सगळ्यात चांगल्या वाईट प्रसंगामध्ये अगदी इलेक्ट्रिक मोटर बुडत असली तरी सुद्धा तिथं ते वाचवायसाठी किंवा करंट पाण्यात जाऊ नये म्हणून प्रयत्न करण्यापर्यंत सगळं काम ते स्वयंसेवक बोटीनं करतायत, वलवायच्या बोटीनं करत होते, आता मोटर बोट तुमच्याकडे आली त्यामुळे जोरात होईल, अतिशय चांगलं होईल आणि त्यातनं जनतेची सेवा होईल, त्यांना अडचणीतनं त्या सगळ्या प्रसंगातनं बाहेर पडायला मदत होईल, त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्यावर मी जबाबदारी देतोय आणि तुम्ही पार पाडाल हा विश्वास श्री वरद विनायकाच्या चरणी व्यक्त करून सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो।